हेलो शेता शेता काय लावा तू माले फोन तुम्ही को आउट सांत लोकत पंचनामे वाले गाय पुईले असते हाँ किशोर वसंत भंगाळे मी माझ्या भावाच्या शेतात आलेलो आहे। प्रकाश रामदास भंगाळे जाटगाव शिवार अळी सेक्टर मका लावलेला आहे। तो मक्याचं ह्या काल झालेल्या 3:30-4 वाजेच्या पावसामुळे अति वारा उधाण आणि वादळ असल्यामुळे मका पुरा भुईसपाट झालेला आहे। काहीच शेतात चीत लागत नाही आहे, पण ना इलाज असतो यावं लागलं आहे पंचनामे करण्यासाठी। तरी कवडी मालाच चा रुपया होणार नाही आहे त्या मालाचा, अशी परिस्थिती झालेली आहे। तरी लवकरात लवकर शासनाने कारवाई करीसन काही ना काही भरपाई त्वरित द्यावी अशी विनंती करतो। प्रकाश रामदास भंगाळे, मी जाटगाव शिवारात माझी शेती आहे। दोन हेक्टर मका लावलेला आहे, पूर्ण खाली झोपून गेला आहे तो। काय करावं हे समजत नाही आहे। आता सरकारनं नाही दिलं तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे। पुढे आता सरकारचंवर अवलंबून आहे आम्ही। दादा आता या मक्यातून काय उत्पन्न मिळेल का? आम्हाला एकरी 25,000 रुपये उत्पन्न मिळतं ते। आता काहीच नाही आहे तर मजुरी बी खिशातून टाकावी लागणार आहे आम्हाला। चारा गेला पूर्ण, चारा गेला आमचा गुरांचा। आता दादा पंचनामे वगैरे झाले का? नाही, अजून पंचनामे काही झाले नाही आहे अजून। किती खर्च आला होता दादा एकरी? हा आला शिन कमीत कमी 30-40 हजार रुपये खर्च आला शिन सगळ्या मक्याला, 5-2 हेक्टरसाठी।